सातत्याने तुम्हाला विरोध करणारे राजन तेली यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आणि तुमच्या विरोधात शड्डू ठोकलाय, कसं बघता काय चित्र आहे घेऊन? त्यांनी तिसऱ्या वेळेला हॅट्रिक करण्यासाठी शड्डू ठोकलेला आहे, दोन वेळा पराभूत झालेले आहे, तिसऱ्या वेळेलासुद्धा सावंतवाडीची जनता पुन्हा एकदा त्यांना पराभूत करेल आणि त्यांच्या मूळ कणकवली ह्या गावी पाठवून देईल याची मला खात्री आहे। कारण मुळात जी अनिष्ट प्रवृत्ती असते ती कधीही सावंतवाडीमध्ये रुजलेली नाही, ह्या सावंतवाडीचा इतिहास आहे, सावंतवाडी संस्थानला इतिहास आहे, तो याला पाटेकरची भूमी असं संबोधलं जातं। कारण इथली कुलदेवता पाटेकर आहे आणि पाटेकराच्या भूमीमध्ये वाईट विचार कधीही रुजत नाही, हे सावंतवाडीचा इतिहास आहे। आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते राजकारण करतात, नेहमी केसरकर केसरकर करत राहायचं, मी त्यांचं काय केलेलं आहे? मी माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामं करतो, इथली प्रगती करतो, त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही। त्यांनी स्वतः काय केलं, आमच्या वेंगुर्ल्याच्या अध्यक्षांनी त्यांना आव्हान दिलं होतं की एक ह्यांचं एक रेकॉर्ड असा आहे की आदल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादीचा फॉर्म भरला, ए बी फॉर्म घेतला, दुसऱ्या दिवशी तो ए बी फॉर्म कॅन्सल केला आणि बी जे पीचा फॉर्म भरला, अशा तऱ्हेने ते करत असतात। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते नवीन नाही, आम्ही लोक सातत्याने काम करत असतो। आणि त्यांनी ते पराभूत झाले ह्याच्याबद्दल माझा रागराग का करावा, हा मुळात प्रश्न आहे। त्यांचे तर पराभवाचा त्यांचा इतिहास आहे। राणेसाहेबांनी त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं, ताबडतोब जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हरणं ही महाराष्ट्राच्या इतिहासामधली अत्यंत रेअर गोष्ट असते, ते रेकॉर्ड त्यांनी करून दाखवलेलं होतं। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना ते जिल्हा परिषदेची इलेक्शन हरली आणि ह्याच्यामधून काय घडलं हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या कळसुलीमध्ये ते इलेक्शन हरले आणि ज्या बाळा आमचे भिसेंनी त्यांचा पराभव केला, त्यांच्या भावाचा अत्यंत निघृणपणे खून हा कळसुली मतदारसंघामध्ये झाला, त्यांच्या डोक्यावर चिरा टाकून अक्षरशः त्यांच्या डोक्याचं चेंदामेंदा करण्यात आला। आणि त्या केसमध्ये राजन तेलींचं नाव होतं, अनेक महिने ते जेलमध्ये होते, पुराव्याअभावी ते सुटले असतील, त्याच्याबद्दल मला काही सांगायचं नाही। पण तिथं पराभूत करायला त्यांना मी गेलो होतो का? जिल्हा बँकेचं अध्यक्ष राणेसाहेबांनी केलं, त्याबरोबर जिल्हा बँकेचे इलेक्शन हरले, आता ते हरतात ह्याचा दोष माझ्यावर का आणायचा? मी त्यांना कधी हरवायला गेलो नाही, तिथल्या तिथल्या सक्षम कार्यकर्त्यांनी त्यांना हरवलं, ही वस्तुस्थिती आहे। माझ्या विरुद्ध उभे राहिले म्हणून मी त्यांना हरवलं, माझ्या विरुद्ध उभे राहिले नसते तर मी त्यांना हरवलं नसतं, उघड आहे। ज्याला ते अडचणीमध्ये होते त्यांना मी मदत केलेली आहे, त्यांना फिरायची हिंमत नव्हती जिल्ह्यामध्ये, अशा वेळेला मी पालकमंत्री असताना ते निदान फिरू तरी शकले जिल्ह्यामध्ये। त्याच्यामुळे माझ्या परीने ज्याच्यासाठी जे जे करता येईल ते मी करत असतो, त्यांच्या हरण्यामागे माझा काहीही संबंध नाही। त्यांना ते देवाने दिलेला एक वरदान आहे की ते आपणच नको असलेल्या जागी जातात। आता सावंतवाडीच्या लोकांना बाहेरचा उमेदवार नको, मुद्दाम जाऊन त्यांच्यावर लादायचा, ह्याच्यामध्ये कुठलं हे आलं आहे? तुम्ही जाऊन तुमच्या कणकवलीमध्ये उभं राहा, कुठं तुमचं मूळ गाव कुडाळमध्ये आहे तर कुडाळमध्ये उभे राहा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।